हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण घरातील ही एक वस्तू वापरा, धान्यातील किडे मिनिटामध्ये पळून जातील, ते कसे काय ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. तसेच आमच्या व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. भारतामध्ये घरोघरी वर्षभराचे धान्य साठवून ठेवायची पद्धत आहे. धान्यामध्ये गहू, तांदूळ, डाळी साठवून ठेवतात. पण जेव्हा आपण वर्षभराचे धान्य साठवून ठेवतो तेव्हा ते योग्य रीतीने ठेवले तर त्यामध्ये किडे मकोडे किंवा आळ्या होत नाहीत. वर्षभराचे धान्य साठवून ठेवणे हे सुद्धा सोपे नाही, कारण किडे झाले तर नुकसानसुद्धा होते. पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपल्या धान्यामध्ये हमखास किडे होतात, ते होऊ नये म्हणून सोपे उपाय आपण बघणार आहोत. आता आपण पाहूया आपले साठवणीचे धान्य कसे साठवायचे ते. आपल्याला ज्या डब्यामध्ये धान्य साठवून ठेवायचे आहे तो डब्बा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या. धान्यामध्ये आपण 2 ते 3 तमलपत्र ठेवू शकता, त्याच्या वासामुळे किडे होत नाहीत. आपण गहू व डाळीला सरसूचे तेल लावू शकता. त्याकरिता हातावरती थोडेसे सरसूचे तेल घेऊन सर्व धान्याला चोळून मग ऊन देऊन डब्यात भरून ठेवावे. कडुलिंबाच्या पानामध्ये औषधी गुणधर्म आहेत. आपण कडुलिंबाच्या पानाची जुडी 2 ते 3 दिवस घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये ठेवावी. मग 2-3 दिवस झाले की जुडी बाहेर काढावी. पाने सुकलेली असतील ती पाने काढून एका छोट्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून बंद करावी. मग प्लास्टिक पिशवीला मधूनमधून छोटी भोके करून त्या पिशव्या धान्यामध्ये ठेवावा. किडे अजिबात होत नाहीत. अजून एक सोपा उपाय बिना खर्चाचा, आपल्या घरी न्यूजपेपर असतो त्याचे छोटे छोटे तुकडे करून धान्यामध्ये टाकावे, त्याच्या वासाने किडे होत नाहीत. आपण साठवणीच्या धान्यामध्ये सुक्या लाल मिरच्या पण टाकू शकता, त्याच्या वासाने सुद्धा किडे येत नाहीत. जर आपल्या घरी हळकुंड असतील तर ती सुद्धा टाकू शकता. तसेच खडे मीठ घातले तरी चालते. किंवा अजून एक सोपा उपाय म्हणजे लसूण कांड घालू शकता. रवामध्ये 10 लवंग घाला किंवा रवा भाजून थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवला तरी चालतो. मध, हनी मध्ये 7 ते 8 मिरे घालू शकता. चणे, छोले किंवा कडधान्य ऊन देऊन मग डब्यामध्ये भरले तरी चालते. पण उन्हात तांदूळ ठेवायचे नाहीत, ते खराब होऊ शकतात. बाजारात आपल्याला कीटकनाशक औषधे मिळतात, म्हणजेच पाऱ्याच्या गोळ्या. आपण त्या गोळ्यासुद्धा घालू शकता. पण गहू दळून आणताना पाऱ्याच्या गोळ्या अगदी लक्षात ठेवून काढा. मग गहू धुवून उन्हात वाळवून मग पिसून आणा. त्यामुळे आपल्याला काही नुकसान होणार नाही, नाहीतर आपल्याला आजाराला तोंड द्यावे लागेल. तांदळाला आपण बोरिक पावडरसुद्धा लावू शकतो, त्याने सुद्धा किडे किंवा आळ्या होत नाहीत. कोणत्या पण प्रकारची पिठं असतील तर त्यामध्ये किडे किंवा आळ्या होतात, त्या होऊ नये म्हणून त्यामध्ये सुकलेल्या 2 ते 3 लाल मिरच्या टाका. तसेच आपण थोडेसे खडे मीठ एका छोट्याशा मलमलच्या कापडामध्ये पुरचुंडी बांधून ठेवू शकता. हे सोपे घरगुती उपाय आपण करून बघा, त्याने किडे मकोडे किंवा आळ्या होणार नाहीत. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशाच काही महत्त्वाच्या टिप्स किंवा माहिती बघणार आहोत. धन्यवाद.